मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकृती निर्माण केल्या जातात. अशीच एक आगळी वेगळी आणि सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येते. बिटर स्वीट असं या नवीन सिनेमाचं नाव असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाद्वारे ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नावर भाष्य केलं जाणार आहे. अभिनेत्री अक्षया गुरव या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करते. या सिनेमात ती महिला ऊस तोडणी कामगाराची भूमिका साकारते. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. ऊस तोडणी कामगारांना, विशेषतः महिला कामगारांना येणाऱ्या अडचणी, त्यांचं आयुष्य यावर हा सिनेमा भाष्य करतो. या कामगारांचं होणारं शोषण, त्यांच्या अस्तित्वाचा लढा याचं चित्रण या सिनेमात दाखवण्यात आलंय. अक्षयासोबत स्मिता तांबे, गुरु ठाकूर यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. अक्षयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे आभार मानले. अनंत महादेवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. विशेष म्हणजे या सिनेमाची बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला निवड झालीय. अक्षयाने या अगोदर अनेक मालिकांमध्ये काम केलं. मानसीचा चित्रकार तो या स्टार प्रवाहावरील मालिकेतून तिने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेत देखील दिसली होती. आणि आता बिटर स्वीट या सिनेमातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करते. बिटर स्वीट या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? अक्षयाचा नवीन सिनेमा पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.